नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारडू यांची पुणा येथे आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्थेत आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी नागपूर येथील आदिवासी विकास विभागाचे आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांची नियुक्ती नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. डॉक्टर राजेंद्र भारडू यांच्या जिल्हाधिकारी पदाचा 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं त्यांची बदली झाली आहे. या 2 वर्षाच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारडू यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचं पावलं उचलली होती. कोरोनासारख्या महामारीत देखील त्यांनी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी ऑक्सिजन प्लांटसारख्या महत्त्वाच्या उपाययोजनांची उभारणी केली, त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली. आता येणार असलेल्या नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भागात देखील काम केलं असल्यानं त्यांना आदिवासी भागात कामाचा अनुभव आहे. आदिवासी आयुक्तालयात काम केले असल्यानं आदिवासी जनतेसाठी विकास व त्यांच्या समस्यांच्या बाबतीत जाणीव असल्यानं आदिवासी जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाल्यानं नक्कीच जिल्ह्याचा विकास साधण्याच्या संधी त्यांना प्राप्त झाली आहे. MDTV साठी निलेश चौधरी, जिल्हा प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेयर लाइक कमेंट करायचा विसरू नका.